tinggal sepuluh ya. दोन चम्मच तेल टाकूया आपण कढईमध्ये. थोडं गरम होते कढई चांगली वाटत आहे. कढई हे आमची पुरानी आहे, जुनी झालेली आहे, पण याच्यातलेच पदार्थ कोणतेही केले तर आम्हाला स्वाद वाटतो म्हणून ह्याच कढईमध्ये करत आहे. आता तेल गरम झालेलं आहे, मी मोहरी टाकत आहे थोडी तडकेला, अर्धा चम्मच. अर्धा चम्मच जिरं टाकूया आपण. अद्रक लसणाचा पेस्ट आहे. कांदे टाकूया आपण. थोडे लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊया कांद्याला. दोन तीन म्हणजे पाच हिरव्या मिरच्या टाकूया. छान असे चवते हिरव्या मिरच्याने, थोडे कलर पण येतो थोडा. त्यानंतर थोडंसं अद्रक लसणाचा पेस्ट टाकूया थोडा. एक चम्मच छोटा, एक चम्मच वही खायचा जो चम्मच राहते छोटा आपला, त्या छोटा एक चम्मच स्वाद येण्यासाठी. मीठ नाही आहे तुला? ठीक आहे, तुला मीठ देते. काय द्यायचं आहे? मीठ मीठ घे ना मीठ. हां हां झालं. परतून घेऊया आता अद्रक लसूण टाकल्यानंतर आपण छान असं. अर्धा चम्मच हळद टाकूया. अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच धनिया पावडर, दो चम्मच गोड मसाला, खाण्याचा मसाला आपला हा काळा मसाला घरी बनवलेला. चवीनुसार थोडं मीठ टाकूया. थोडा अर्धा चम्मच तिखट टाकूया त्याच्यासाठी, खूप छोटं कलरसाठी. आपण त्याच्यात आलू टाकूया. आलू टाकून आपण छान अशी चटणी आपण छान असा कलर आलेला आहे चटणीला. वरून थोडस सांबाराचं पीठ टाकूया, सांबार कोथिंबीर वाळलेला. झाली आपली पकोड्याची चटणी. झाली आहे चटणी पकोड्याची. अरे दादा बनवासाठी आता आपण बेसन घेतलं आहे एक वाटी, मोठे मोठे एक वाटी बेसन घेतलं आहे. प्रथम अर्धा चम्मच तिखट टाकूया. चवीनुसार मीठ, चवीनुसार मीठ टाकू त्याच्यात थोडं. थोडीशी हळद, काहीतरी कलर यासाठी थोडंसा धनिया पावडर, म्हणजे चव स्वादिष्ट, म्हणजे ते आपण बेसन भिजवल्यानंतर त्याची थोडी चव येते त्या ब्रेडला.
थोडासा एक चम्मच छोटा चम्मच थोडासा आपण त्याच्यामध्ये खाण्याचा सोडा टाकूया, म्हणजे त्याच्याने काफी छान असा खुसखुसीस होते आणि फुलते थोडेसे चांगले लागते. आपण पाणी टाकून थोडं लागतं लागतं पाणी टाकून बेसनाला फिटून घेऊया. असं एक जीव झालं पाहिजे, असं छान त्याच्यात ब्रेड बुडत आली पाहिजे आपल्याला. असं फिटून घ्यायचं बेसन. लागतं लागतं पाणी घेऊन थोडं थोडं पाणी, एकदम पाणी टाकल्याने आपल्याला कळणार नाही, म्हणून थोडं थोडं पाणी टाकून करायचं. असं बेसन घोटायचं, जसं पातळ करायचं थोडं, एकदम पातळीने एकदम घट्टीने, असं म्हणजे त्याच्यामध्ये ब्रेड असं थोडं तारी पाहिजे. हे झालं आपलं पकोड्याचं बेसन. चटणी झाली आहे, बेसन पण झालं आहे, फक्त तेल गरम झालं की आपल्याला पकोडे तेल गरम झालं का आता आपण असं बघूया. तेल गरम झालेलं आपल्याला कळत नाही तर असं उकडा कायसा तरी टाकून पाहायचा. तेल व्हायचं आहे आपल्याला. आपण तेल गरम झालेलं आहे, आता आपण पकोडे बनवायला सुरुवात करू. छोटे मोठे जसे आपल्याला पडते तसे आपण करू शकतो. जे मोठे करायचे असले तर मोठे, असे साधे तशीच ब्रेड ठेवायची, दोन्ही ब्रेडच्या मला टिकून करायचे.
आणि असं एकाच ब्रेकमध्ये करायचं असेल तर असं असं करून घ्यायचे आणि मग त्याच्यात चटणी भरायची थोडीशी. कसं करायचं ते काय लिहायला काही असे कुठले पाहिजे कम अशा रेसिपी किती टाकू शकते तुम्ही थोडी थोडीच बरं आलीची चटणी असेल कमी याच्यावर पकवले तर छान अंदरून पकवून येतात. मोठे पण बनवू शकतो आपण चवडे छोटे पण बनवू शकतो असे तिकट टोमॅटो बेसन बसवतो झाले ना आता तो कारभार करा.